नमस्कार, SP मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण हरभऱ्याची डाळ बनवणार आहोत, तेही अगदी नवीन पद्धतीने। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सहज सोप्या व झटपट पद्धतीने डाळ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर चला डाळ बनवायला घेऊया। इथे मी हरभरे घेतलेले आहेत। किती हरभरे घ्यावे किंवा किती घेऊ नये ह्याचं काही ठराविक प्रमाण नसतं। आपण कितीही हरभरे घेऊ शकतो आणि कितीही डाळ त्याची करू शकतो। त्यामुळे इथे मी हरभरे घेतलेले आहेत। आता मी 2-3 पाण्याने ते धुवून घेणार आहे। हरभऱ्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत, मग त्याने काय होईल, खाली खडे राहतील आणि वर जे खराब हरभरे आहेत ते वर तरंगतील आणि ते ॲटोमॅटिक वरच निघून येतील। त्याच्यामुळं अशा प्रकारचे हे खराब हरभरे इथे निघणार आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आणि कुचर पण खाली राहणार आहे। कुचर म्हणजे न भिजणारे हरभरे, त्याला वेगळंच आपण भिजवणार आहोत। तेव्हा आता 2-3 पाण्याने अशा प्रकारे धुवून घेणार आहोत। आणि 2-3 वेळेस धुताना असे जे काही खराब हरभरे वर येणार आहे ते आपण काढून टाकून देणार आहोत। तर इथे हरभरे धुण्यासाठी आपण थंड पाणी वापरलं होतं, आता ते पूर्णपणे हरभऱ्यातून काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे वेचून पाणी आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे। पा कसं थोडंसं खराब असणारे पुढं जात आहेत, ते हरभरे पोकळ असतात त्यामुळे ते पुढं जातात आणि चांगले हरभरे माग राहतात। अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पाणी ह्यातून काढून घ्यायचं आहे। इथे हरभरे 2 धुवून झाले आणि आता मी 3-ऱ्यांदाही धुत आहे। म्हणजे जे काही थोडेफार खराब हरभरे त्यात असतील तर ते ॲटोमॅटिक वर तरंगून येतील आणि निघून जातील। त्याकरिता अशा प्रकारे त्यामध्ये हात फिरवत आपल्याला ते हरभरे वर काढायचे आहेत। हरभरे स्वच्छ धुतल्यानंतर आता हे मी गरम पाणी ओतत आहे। ह्या गरम पाण्याने काय होणार आहे, आपले हरभरे छानपैकी भिजवणार आहे आणि आपल्याला रात्रभर हरभरे भिजवायची काही गरज नाही। आपण फक्त 2 तासासाठी हे हरभरे भिजवून घेणार आहोत। इथे आपण हरभरे 3 पाण्याने धुतलेले आहेत, पण धुता धुताच त्याचं साल इथे पाहू शकता की कसं लूज झालेलं आहे, म्हणजे त्याचं साल भिजलेलं आहे। आणि आपल्याला इथे टम्म हरभरा भिजवायचा नाही। टम्म हरभरा जर भिजला तर मग आपली डाळ खोलगट होते, तेव्हा आपल्याला फक्त त्याचं फोलपट निघेपर्यंतच भिजू घ्यायचं आहे। तर इथे 2 तास मी आता ही हरभरे भिजू ठेवलेले होते, आता ते आता पाण्यातून काढून घेणार आहे। आता हे हरभरे निथळण्यासाठी ठेवणार आहे। आपले हरभरे पूर्णपणे भिजलेले नाही, अर्धवटच भिजवायचे आहे। इथे आता हरभरा आपल्याला निथळून घ्यायचा आहे। तर अशा चाळणीच्या साह्याने आणि छिद्र असलेल्या भांड्यामध्ये मी हरभरा ओतून घेत आहे। त्याने काय होईल की पूर्णपणे पाणी निथळून जाईल आणि आपला हरभरा निथळेल। अशा प्रकारे मी पूर्णपणे हरभरा आता काढून घेणार आहे। अशा पद्धतीने हात फिरून आपल्याला त्यातले हरभरे काढून घ्यायचे आहे, जेणेकरून खाली कुचर राहतील आणि आपल्याला ह्या हरभऱ्यामध्ये कुचर घ्यायचं नाही आहे। आता इथे पाहू शकता की साल निघेपर्यंतच आपण इथे हरभरा भिजवलेला आहे, जास्त भिजवलेला नाही आहे। आता हे खाली जे राहिले आहे ते पूर्णपणे कुचर आहे आणि हे आपला छानपैकी भिजलेला हरभरा, फक्त 2 तासासाठी भिजवलेला आणि अर्धवट भिजवलेला हरभरा आता तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता की किती छानपैकी हरभरा भिजला आहे। आणि कुचर आपल्याला वेगळं ठेवायचं आहे, त्यात ते मिक्स करायचं नाही, ते वेगळंच वाळू घालायचं आहे। इथे हरभऱ्याचं पाणी 5 मिनिटांसाठी आपण निथळायला ठेवणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारचा कागद घेतला आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता, कापड घेऊ शकता, कागद घेऊ शकता, जे उपलब्ध असेल ते त्याच्यावर छानपैकी असं पसरून घ्यायचं आहे। आता मी इथं ओतत आहे, छान असं पसरून घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी जास्त ऊन असेल त्याच दिवशी ही प्रोसेस करायची आहे।
आता इथे मी छानपैकी आपले हरभरे पसरून घेतले आहेत आणि हे हरभरे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत। हरभरे कडक वाळले की आपल्याला लगेच डाळ करायची नाहीये, नाहीतर डाळीचा चुरा होतो, तेव्हा पुन्हा आपल्याला 2 दिवस गॅप घ्यायचा आहे आणि मग डाळ करण्यासाठी घ्यायचं आहे। आता मी ते डाळ करण्यासाठी घेतलेलं आहे आणि छानपैकी जात्यावर डाळ आता मी इथे करून घेणार आहे। इथे पाहू शकता छानपैकी हरभरे वाळलेले आहेत आणि त्यानंतर 2 दिवसाचा गॅपही घेतलेला आहे। आता मी डाळ करून घेते। इथे हरभऱ्याचा थोडा थोडा घाणा घेऊन आपण जात्यात टाकायचा आहे आणि जास्त स्पीडने जर जातं पळवलं तर मात्र डाळीचा चुरा होतो आणि जास्त घाणा घातला तर हरभरे जसेच्या तसे बाहेर येतात। त्याकरिता गॅप गॅपने अशा प्रकारचा घाणा घालून ठराविक स्पीडमध्येच आपल्याला जातो ओढायचं आहे। आता पहा आपल्याला आपली डाळ छानपैकी अशी पडायला लागलेली आहे, खूप छान दिसत आहे ही डाळ। इथे पाहू शकता छानपैकी आपली डाळ जात्यातून बाहेर पडत आहे। आता इथे माझे घरचे हरभरे असल्यामुळे मी मुबलक प्रमाणात डाळ करत आहे, पण तुमच्याकडे हरभरे नसतील तरी तुम्ही शेतकऱ्याकडून घेऊन अशा प्रकारची डाळ बनवू शकता, कारण ही डाळ अनपॉलिश असल्यामुळे प्रोटीनयुक्त भरपूर आहे आणि हायजेनिक पण आहे। आणि आपण दुकानातून आणतो ती डाळीला पेस्टिसाइड वापरले जाते, त्याच्यामुळं ही डाळ खूप नॅचरल आहे। आता इथे मी थोडीशी तुम्हाला डाळ दाखवते की किती छान डाळ आपल्याली बनलेली आहे। अजिबात खोलगट डाळ बनलेली नाही, अगदी मार्केटसारखी बनलेली आहे आणि तेही घरच्या घरी। अशाच पद्धतीने मी ही बाकीची ही डाळ करून घेत आहे। आता ही डाळ वर्षभरासाठी वापरण्यासाठी उपयोगात येणार आहे। इथे आपली डाळ झालेली आहे, आता भरून घेते ते सगळं मी। आता इथे मी सुपाट डाळ घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवत आहे किती छान आणि स्वच्छ आणि एकदम परफेक्ट डाळ कशी बनलेली आहे। मी आता त्यातलं फोलपाट काढून घेत आहे, अशा पद्धतीने पाकडून त्याच पूर्णपणे फोलपाट काढून घ्यायचं आहे। आणि हे फोलपाटही वायाला जात नाही, हे आपल्याकडे गाई गुरं असतील तर त्यांना आपण ठेवू शकतो। अशा पद्धतीने आता मी स्वच्छ करत आहे। तसं तर मी वारं आलं की वाऱ्यावरच उपाणणार आहे, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी हे सुपामध्ये पाकडून दाखवत आहे। इथे आपली डाळ पाहू शकता किती परफेक्ट बनलेली आहे आणि किती पिवळी धमक बनलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही ही डाळ करा, तुमची ही डाळ खूप छान होईल। त्यातले एक अर्ध लहान हरभरा असेल तर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता किती छान डाळ बनलेली आहे आपली। अशा पद्धतीने तुम्हीही करून पहा, तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। ही डाळ मी स्वच्छ केलेली आहे।